पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी. चांद्रयान 2 नंतर इस्रोचे पहिले मिशन 13 लघु उपसंग्रहासहित कार्टोसॅट 3 अवकाशात झेपावले. देशभरातून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची लाट ओसरली. देशात सध्या 40% भूभागावरच भाजपची सत्ता. विधानसभेसाठी निवडून आलेल्या 282 आमदारांचा विधानभवनात शपथविधी संपन्न, तर 6 आमदार शपथविधीला गैरहजर. महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या पिढीची दमदार एंट्री. आदित्य ठाकरे, रोहित पवार, आदिती तटकरे, धीरज देशमुख आणि प्रणिती शिंदे यांनी घेतली आमदारकीची शपथ. खासदार सुप्रिया सुळे यांनी केले विधानभवनावर नेत्यांचे स्वागत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचेही केले स्वागत. माझी जबाबदारी आता संपली, मी उद्यापासून बोलणार नाही, शिवसेना खासदार संजय राऊत यांची माहिती. तर उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्याला मोदी शहांना बोलवणार असल्याची त्यांची माहिती. मी राष्ट्रवादीतच होतो आणि राष्ट्रवादीतच राहणार. पक्षात परतल्यानंतर पुन्हा एकदा अजित पवारांनी केली भूमिका स्पष्ट. दिलेर खानाच्या गोटात छत्रपती संभाजी महाराज गेले नव्हते, तर त्यांना पाठवण्यात आलं होतं. अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांची फेसबुक पोस्ट व्हायरल. देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांची साथ घ्यायला नको होती. भाजपचे नेते एकनाथ खडसेंनी बोलून दाखवली नाराजी, तर सिंचन घोटाळ्यातील बैलगाडीवर कागदपत्र आम्ही रद्दीत टाकल्याची धक्कादायक माहिती. दबंग 3 टायटल सॉंग वादाच्या भोवऱ्यात, हिंदूंच्या भावना दुखावल्याचा हिंदू जनजागृतीचा आरोप. सविस्तर बातम्यांसाठी आमची वेबसाईट www.dainikprabhat.com ला भेट द्या. तसंच आणखी अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्याशी कनेक्टेड रहा फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर.